नमस्कार, मी ऋषी देसाई, आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. आज सई म्या नवल देखिले वळचणीचे पाणी आढ्याला लागले. संत एकनाथांच्या भारुडातले हे शब्द आज तंतोतंत लागू पडत आहेत. आणि हा टप्पा म्हणजे माऊलींच्या वारीतील दिवेघाटाचा टप्पा. विठ्ठल नावाच्या जयघोषात हरिनामाचा टप्पा हा पार केला जातो. या आणखीनही काही घडामोडी पाहणार आहोत आजच्या आनंदवारीत. आषाढी वारीतल्या या प्रवासात या वारीत अनेक टप्पे येतात. त्यातला माऊलींच्या वारीतला महत्वाचा टप्पा म्हणजे दिवेघाटाचा टप्पा. पुणे मुक्काम सोडल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही सासवड मुक्कामी लागली. या प्रवासात दिवेघाटाचं एक अतिशय अवघड असा टप्पा वळण लागतो. प्रचंड दमछाक करणारा हा प्रवास वारकऱ्यांनी विठ्ठल नामाच्या जयघोषात सहज पार केला. वळणदार प्रवास आणि पूर्ण डोंगरावर दिसणारे वारकरी आणि मध्यभागी माऊलींची पालखी हे सुंदर अनुपम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक भाविक हे घाट माथ्यावर गर्दी करत होते. खरं तर एक महत्त्वाची गोष्ट असते की आज सकाळपासून ते या क्षणापर्यंत संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण प्रवास हे वारकरी चालत असतात. काही जण रस्त्यानं तर काही जण शब्दशः घाट हा डोंगर पार करत पर्वतरांगांमधनं या डोंगर रांगांमधनं चालत असतात. खरं तर कुठं नजर टाकावी आणि कुठलं दृश्य या दोन नेत्रपटलांमध्ये सामावावं असं विचित्र मनाची कोंडी इथे हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी असतं. खरं तर विठ्ठल नामाचा एकच जयघोष या संपूर्ण दिवेघाटात आज दुमदुमू लागतो. आपण या दृश्यांमधनं समजू शकतो की रस्ता कमी पडतो पण वाट तर एकच असते, ती ही पंढरपूरकडे जाणारी, माझ्या माऊलीच्या सोबत, माझ्या हरिनामाच्या सोबत. दिवेघाटाचा टप्पा अतिशय सुंदर वळण. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत. प्रशांत, माऊली काय सांगाल, दिवेघाटाचं अनुपम्य असं वळण होतं, दमछाक करणारा प्रवास होता, पण मनाला शांती देणारा, देहाला ऊर्जा देणारा असा हा सगळा प्रवास होता. काय सांगाल याबद्दल माऊली? नक्की ऋषी, आनंद अत्यंत असा रम्य सोहळा आहे. डोळ्यात जेवढा साठवावा तेवढा कमीच आहे. तू बघत असेल कॅमेरावर प्रचंड वारा आहे, कारण की आम्ही आता दिवेघाटामध्ये आहोत. दिवेघाटामध्ये डावीकडे डोंगर दऱ्या आहेत, एकीकडे दरी आहे, दुसरीकडे डोंगर आहे, आणि मधल्या घाटातनं ही जी काही पालखी आहे ती जाते आहे. एक योगायोग असा आहे की एक राजकारणातले हरिभक्त परायण बबनरावजी पाचपुते आपल्यासोबत आहेत. ते चालताना आपण त्यांना थोडीशी विनंती करून आपण इथे थांबवलेलं आहे, कारण की त्यांच्या मुखातनं आपण अभंग वगैरे ऐकणं, ओवे ऐकणं हे एक वेगळाच नेहमी आपल्याला आनंद असतो. त्याचं कारणही असं की राजकारणी नेहमी राजकारणच करतात का, राजकारणासारखंच बोलतात का, पण तसं नाही आहे. त्यापेक्षा एक वेगळाही अवतार असतो आणि तेच आता बबनरावजी पाचपुते आपल्याला दाखवून देत आहेत. खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. आणि कसं वर्णन कराल की सगळीकडे माऊली दिसते, सगळा घाटातला गजर दिसतोय. हा खरं तर दिव्य सोहळा आहे आणि महाराष्ट्रामधून हा एक वारकरी संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायामध्ये सगळ्यांसाठी खुला आहे. या रे या रे लहान थोर, कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही, कुणालाही बोलवलं जात नाही, पण वर्षानुवर्ष लोक या वारीची वाट पाहत असतात. आणि वारी आली की सगळं कामधंदा सोडून सोडवणी या सुखी संसाराची, सोडणी या गाठ पावले चाललेली पंढरीची वाट. ही पंढरीची वाट पावले चालते आणि प्रत्येक पावल्याला नामस्मरण करतात, आनंद घेतात. वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आज तर आम्हाला पर्वणी खूप मोठी असते. दिवे घाट चढणं एक आव्हान असतं आणि या आव्हानामध्ये लोक रंगून जातात. दिवेघाट कधी संपतो लक्षात येत नाही, कारण नाचतात, गातात, अभंग आहेत, त्याच्याबरोबर कीर्तन, चर्चा करतात, गवळणी म्हणतात, आणि ते करता करता टाळमृदुंगाच्या नादामध्ये स्वतःलाही विसरून जातात. आणि कधी दिवेघाट संपतो हे सुद्धा लक्षात येत नाही. हा सगळा कडेकपारीचा भाग माऊली नावाने दुमदुमलेला आहे, पंढरीच्या पांडुरंगाने दुमदुमलेला, नामस्मराने दुमदुमलेला आहे. आम्हाला काय माहिती आहे, आम्हाला तुकोबाबांनी सांगितलं, नामच पै कीर्तन साधन पै सोपे. साधन सोपं आहे, न लागे सायासी जावे म्हणांतरा, सुखी येतो घराणार आहे. वनाला जाण्याची गरज नाही, तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, पण इथे आम्ही येतोय. हा जो आनंद आहे हा व्यक्ती सापेक्ष नाही, समूह सापेक्ष आहे. इथे लोक चालतात, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, एकत्र चालतात. चालण्याबरोबर त्यांना मानसिक, शारीरिक, कायिक, वाचिक असा आनंद मिळत आहे आणि तो आनंद आहे या ठिकाणी लोक घेतात. आज तर हा दिवेघाट आम्हाला थोडासा वारी नेहमीपेक्षा कमी आहे, म्हणजे पेरण्या झाल्या नाहीत, पाऊस पडला नाहीत. आम्ही काय लोकांच्याकडे आता विचारलं की तुम्ही किती लोक आलात, ज्याच्या घरातून 4-5 लोक येतो ते एक माणूस आलेला आहे. वारी आमची परंपरा असती, घरामध्ये वारी असणं म्हणजे मिराजी असते. माझ्या घरामध्ये वारी आहेत,
आजोबापासून आम्ही वारीला येतोय आणि वारीला येताना सगळ्या गोष्टी संपून जायच्या, विचार करायचा नाही. आता फक्त लागली आस आहे, आस लागलेली त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची. आजचा दिवस जाऊ द्या, उद्यानंतर तुम्ही आमच्या कोणत्याही वारकऱ्याला विचारा आज तारीख कोणती, वार कोणती, त्याला सांगता येणार नाही. तो सांगणार आज जिजुरीला आहे, उद्या वाण्याला आहे, परवा मला जायचं आहे लोणंदला, त्यानंतर तरडला बरडला जायचं आहे. पण नाव सांगता येत नाही, कारण हा नामस्मरणाचा एक वेगळा महिमा आहे. जगात अनेक संप्रदाय आहेत, त्या संप्रदायाचे नियम आहेत, आमचे सुद्धा काही नियम आहेत. आम्ही ते नियम अत्यंत काटेकोर पळतो, शिस्तीने चाललेलं पाहताय. हा वारकरी शिस्तीत चाललेला आहे, स्वतःहून स्वतःला शिस्त त्याने लावून घेतलेली आहे. आणि मग ते कोणत्या वेळेस कोणतं भजन करायचं याला सुद्धा महत्व आहे. कोणत्या वेळेस गवळण होणार, कोणत्या वेळेस अभंग होणार, कोणत्या वेळेस हरिपाठ होणार हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि हे करता करता आम्ही लक्षात येत आहे, हरिपाठामध्ये आम्हाला माऊलीने सांगितलंय, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधलिया, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिभे बघू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि प्रमाण काय दिलंय ज्ञानदेव महाराजाने, प्रमाण सांगितलं जर असं जर केलं तर देवेकीचा राणा पांडवा घरी. प्रशांत, या निमित्ताने एक प्रातिनिधिक प्रश्न असा निर्माण होतो आणि मग तो तुम्हाला सगळं करायला तयार आहे. प्रशांत प्रश्न इतका सुंदर आहे, महत्त्वाचा आहे. खरं तर आनंद घेतला, टाळ वाजवण्याचा आनंद घेतला, खूप वेगळा आनंद आहे हा सगळा. आणि इथं एक 5 वर्षाच्या मुलाला 70 वर्षाच्या आजोबा पाया पडताना दिसतात, एकमेकांच्या चरण स्पर्शाची ही जी काही लगबग असते, काय आहे ते नेमकं? त्याचं कारण एक आहे की अर्जुनाने श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, देवा तुम्हाला भेटलाच, पण सामान्य माणसाला कुठं भेटतील, तुझा पत्ता सांग. त्यावेळेस मोबाईल नव्हता ना, तर अर्जुनाने मोबाईल नंबर विचारला असता आणखी सोपं झालं असतं. पण पत्ता सांगितला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये 408व्या मूवीमध्ये लिहून ठेवलाय, तो मी पुसची कैसा तरी सर्वभूती सदा सरिता जेत अपब्रुवायचा भागुना. म्हणजे मला काय विचारतो मी कुठे आहे, तर मी प्रत्येकाच्या ठिकाणी चेतना आत्मा हा माझा अंश आहे, यासाठी अपपरू आपला आणि परका भेदभाव नाही, सर्वभूती सदा सरिता. म्हणून माऊली म्हणतात, जे जे भेटले भूत ते ते मानेचे भगवंत. भगवंत कुणाला मानायचं आहे, प्रत्येकाला भगवंत मान. म्हणून तो छोटा असू द्या मोठा असू द्या, त्याच्या लोक सगळे मानतात, त्याच्या पाया पडतात, हे वेगळं आहे. आणि वारी ही वारी नाही, वारी ही वारी नाही. इथे तुम्ही आला तर ही फक्त आध्यात्मिक वारी नाही, ही फक्त धार्मिक नाही, इथे सामाजिक चळवळ आहे. वारीमध्ये आल्यानंतर एका क्षणामध्ये तुम्ही स्वतःला विसरता, स्वतःचं नाव विसरता, गाव विसरता. तुम्ही आल्याबरोबर लोक प्रशांत हे बोलणं ज्या तऱ्हेनं येत आहे, खर तर शब्दांमधला पूर्ण विराम नाहीये, कारण तो ऊर्जेचा स्रोत आहे असंच सगळं दिसतंय. बबनराव जी आपल्या सोबत आहेत, बबनराव पाचपुते आपल्याशी बोलत होते. प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. खर तर राजकारण्यांची ओढ ही एका माणसाचीच असते, विशेषतः महाराष्ट्रातल्या मातीचीच ही ओढ आहे. अशाच या दिवेघाटाच्या वारीत सहभागी झाल्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांच्याशी संवाद साधलाय प्रशांत नासपुरेयांनी. खासदार सुप्रिया सुळे आहेत आपल्यासोबत दरवर्षीप्रमाणे, ते याही वर्षी आपल्याला वारीमध्ये पालखीमध्ये दिसत आहेत. अवघड टप्पा आहे, पण तुम्ही इथनं दरवर्षी चालत येतात, काय अनुभव? अवघड नाही, हा टप्पा मला सगळ्यात जास्ती आवडतो, म्हणून मी हा टप्पा चालते आणि मला अवघड गोष्टी करायला आवडतात. वारकऱ्यांसोबत जाताना काय गुजर गोष्टी होतात किंवा काय ऐकायला मिळतं पाहायला मिळतं? तर ह्यावर्षी मला नेहमीच्या वर्षीपेक्षा थोडंसं वेगळं वातावरण दिसतंय. एकतर लोक ह्यावेळेस कमी दिसत आहेत वारीमध्ये, जे तुम्हालाही जाणवत असेल, आणि उत्साही थोडासा ह्यावर्षी कमी दिसतोय मला. याचं कारण मला सगळ्यांची बोलण्यात येतं की ताई पाऊस आमच्या भागात झालेला नाही, त्यामुळे पावसाची सगळ्यांनाच काळजी आहे, मला स्वतःलाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच प्रार्थना करतोय की चांगला पाऊस होऊ दे. बळीराजा यावेळेस चिंतेत आहे की पावसाचं जे कारण आहे त्यामुळे, की अनेक ठिकाणी पाऊस नाही, वेगवेगळ्या खेड्यातनं लोक येतात वारीमध्ये, मात्र एक लक्ष तिकडे आहे, एक लक्ष वारीत आहे. विठ्ठलाकडे आता काही मागणं मागणार की नाही याच्या? मी विठ्ठलाकडे दरवर्षी एकच मागणं करते की देवाचरणी प्रार्थना करते की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला सुजलाम सुफलाम. तुमचे एरवीचे कार्यकर्ते आणि वारकरीतले हे जे काही कार्यकर्ते, वेगळा काय सूचना द्याल किंवा काय फरक वाटतो का दोन्हींमध्ये? नाही काही नाही, हा एक असा गेट टुगेदर सारखा असतं आणि इतकं चांगलं वातावरण असतं, त्याच्यामुळे त्यात कुठलंही राजकारण नसतं, काही नसतं. सगळे विठ्ठलावर प्रेम करणारे एकत्र येतो आणि एका विश्वासाच्या नेत्यात दिवसभर आम्ही एकत्र राहतो. खूप धन्यवाद. एकूणच सुप्रिया सुळे याही वर्षी वारीमध्ये आहेत, छान वाटतं, गेट टुगेदर वेगळा आहे, वारकऱ्यांशी हितगुज होतं अशी भावना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जंगली संदेशसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, दिवेघाट.
दिवेघाट हा वारकऱ्यांसाठी एक अनुपम्य सोहळा असतो. वारीच्या या वाटेवर वारकऱ्यांचा उत्साह हा त्यांना वारीची वाट सोपी करणारा ठरतो. या टप्प्याबरोबरच वारकऱ्यांची ती ऊर्जाही अनेकांसाठी प्रेरणादायी असते. यासाठीच गेल्या अनेक वर्षापासून या टप्प्यावर अनेक तरुण मंडळीही सहभागी होतात. अशाच काही तरुण मंडळींशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. माऊलीत असतात त्याचबरोबर तरुणांचा मोठा सहभागही आता दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्यासोबत काही तरुण कॉलेजियन्स आहेत की त्यांच्याकडनं जाणून घ्यावं की हा टप्पा कसा आहे. तू सांगशील तू करतोस काय आणि किती वर्षांपासून या वारीमध्ये येतोय? माझं नाव अजिंक्य परब. मी डी वाय पाटीलमध्ये बी बी ए करतोय आणि ॲज अ टूर मॅनेजर म्हणून जॉब करतो ॲडव्हेंचरमध्ये. आणि मला मी गेली 4 वर्ष सलग वारी करतोय. पुणे टू सासवड हा टप्पा खूप मोठा आहे वारकऱ्यांसाठी, तर आम्ही तो टप्पा गेली 4 वर्ष दरवर्षी करतोय आणि खूप छान वाटतं चालत चालत वारकऱ्यांसोबत यायला. आणि तो त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात ते बघायला म्हणजे खूपच सुंदर क्षण असतो हा माझ्यासाठी. आणि आम्ही दरवर्षी आवर्जून वाट बघत असतो की कधी एकदाची वारी येते आणि कधी आम्ही चालत चालत जातोय वारीसोबत. मैत्रिणी तू सांगशील कधीपासून आणि हे जे काही वातावरण आहे एरवी कॉलेजचं कट्टा वगैरे वातावरण वेगळं असतं, हा जो काही वेगळा अनुभव आहे तू कसा अनुभव घेतेस? खूप प्रसन्न वाटतं मनाला आणि काहीतरी वेगळा एक अनुभव येतो आपल्याला, आपल्या डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं. म्हणजे सर्वसामान्यांसारखं आपण वारीत जसं सगळे वारकरी जातात तसा एक अनुभव येतो आणि मनाला सुद्धा एकदम अध्यात्माच्या जवळ असल्यासारखं वाटतं. तू काय करतेस सांगशील कॉलेजमध्ये एकतर, आणि हा जो काही आहे वारीचा अनुभव तुला कसा वाटतो? मी डी वाय पाटील कॉलेजला आहे, बी एस सी करते सेकंड इयरला आणि माझं हे पहिलंच वर्ष आहे वारीचं. खूप छान वाटतंय, बरं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. ही माझी पहिलीच वारी आहे आणि जगभर फिरतो पण आपलं ते आपलं असतं हे, त्यामुळे आपल्या रूढी परंपरेप्रमाणे चालायला थोडं चांगलं वाटतंय. हा हा वारीतनं नेमकं काय शिकायला मिळतं स्टुडंट म्हणून किंवा वारीतली जी काही शिस्त आपण म्हणतो वारकऱ्यांची खूप शिस्त असते, तरुणाईचा सहभाग वाढत चाललाय पण नेमका कशामुळे तुला याच्यात वारीतलं तुला नेमकी गोष्ट काय आवडते? जग जेवढं पुढं जात चाललंय म्हणजे ॲटलिस्ट मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस आपल्या रूढी परंपरेला धरून चालण्याचा तेवढाच मोठा प्रयत्न करतोय. हे म्हणजे त्यातनं सिद्ध होते की जरी लोक पुढं चालली आहेत तरी परंपरेला धरून त्यांना पुढे जावं असं वाटतंय. म्हणजे झालं गेलं ते विसरून जावं अशातला भाग नाही आहे, आपल्या परंपरेला धरून चालावं असंच लोकांना वाटतंय. मॅनेजमेंट हा वारीतला एक अविभाज्य घटक म्हणता येईल. जर आपण बघितलं आता येतानाच कुठल्याही 20व्या ठिकाणी जर पालखी थांबली तर चोपदार आधी चोप वर करतो आणि मग सगळे एकदम शांत होतात आणि मग ती 20व्याच्या इथे आरती म्हणा किंवा एक म्हणजे एका वारकऱ्यां सगळ्यांचं जर बघितलं तर एका फक्त चोप वर केलं की सगळीकडे शांतता पसरते. तर एकूणच वारीतलं जे काही हे वातावरण आहे, मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आहेत, शिपिंगमधले स्टुडंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, तर एकूण हे जे काही सगळे विद्यार्थी आहेत त्यामध्ये वारकऱ्यांची शिस्त काय असते, पालखीची शिस्त काय असते, ती कशी सांभाळली जाते याचे धडे या वारीतलं या विद्यार्थ्यांना बघायला मिळतात आणि हीच गोष्ट खूप पुढच्या पिढीसाठी महत्त्वाची ठरते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत ननासपुरे, झी मीडिया, दिवेघाट. अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या गजरात न्हावून गेला असताना आता रत्नागिरीच्या पावसमधील स्वामी स्वरूपानंद मंदिरातून पालखीनं पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलंय. रत्नागिरी ते पंढरपूर असा तब्बल 335 किलोमीटरचा प्रवास 21 दिवसात पार करण्यात येणार आहे. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ यांच्या वतीनं या दिंडीचं आयोजन गेल्या 11 वर्षापासून केलं जात आहे. 27 आणि 28 जूनला कोल्हापूर येतं ही दिंडी. 2 दिवस विश्रांती घेते आणि नंतर पुढचा प्रवास सुरू होतो. पंढरपूरला पायी जाऊन माऊलीला भेटण्याची ओढ प्रत्येकालाच असते. कोकणातून देखील अशा पालख्या आणि वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी. 2003 साली स्वामी स्वरूपानंदांची जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्यावेळेस जे आम्ही वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये सर्व संतांचा जो मेळा पंढरपूरला आषाढी वारीला भरतो त्यासाठी आमचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांची पालखी पंढरपूरला नेण्याची एक मनीषा माझ्या मनात होती आणि त्यासाठी सेवा मंडळाने सहकार्य दिल्यानंतर आम्ही त्यावर्षी ती पालखी चालू केली. विठोबाचं द्वैत्वरूप आपण सगळेच पाहतो पण काही जण द्वैताशी नातं सांगत मनातला विठोबा शब्दबद्ध करतात तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते. आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या शब्दातला आणि सुरातला विठ्ठल. विठ्ठलाबद्दलचा एक प्रेमभाव म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याकडे कृष्ण म्हणा, विठ्ठल, गणपती बाप्पा हे ॲक्च्युली देव आहेत पण आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कुटुंबातनं ते आपल्या घरातले व्यक्ती वाटतात, आपल्या घरातली एक कुणीतरी आहेत असं वाटतं.
इतका स्नेहभाव आणि इतकं एक रूप ज्या दैवतेशी आहेत अशी ही जी काही मोजकी दैवत आहेत त्यापैकी एक विठ्ठल. त्यामुळे ते सम आऊ जेव्हा जेव्हा पंढरपूरला सुद्धा जातो आम्ही ना तेव्हा दर्शनाचा जेव्हा योग होतो तेव्हा ते भारावले पण आणि ते गहिवरलं जे पण असतं जे जे आम्ही अनुभवतो आम्हाला ते होतं आणि आहे ते आता देवाशी कनेक्शन आहे त्याला काय करू शकत नाही ते ते वाटतंच आपल्याला. तर आमच्याकडे घरात वारकरी यायचे त्यांची जेवणं आणि आमचे पंढरपूरमध्ये पण त्या निमित्ताने वारीत भेटलेले काही म्हणजे नातं नसतानासुद्धा काही आमचे पंढरपूरमध्ये काही स्नेही आहेत की त्यांची वर्षातनं एकदा या वेळेला भेट व्हायची आणि एक लहानपणापासून ते आम्ही खूप गमती जमती पण ऐकल्यात वारीमध्ये असं घडलं हे झालं ते झालं आणि तेव्हा खूप लहान असताना असं लहान होतो म्हणून कधी जाता आलं नाही की लहान मी कुठे हरवला वगैरे वारीमध्ये तर म्हणून आम्हाला नेलं नाही आणि आता खरोखर कामाच्या आमच्या याच्यामुळे आम्हाला कधी तो जो आनंद आहे तो पंढरपूरला चालत जाण्याचा तो आम्हाला आजपर्यंत तरी कधी खरंच दुर्दैवाने आम्हाला घेता आलेलं नाही आणि इच्छा आहे आमची दोघांची की कधीतरी असा योग जुळून यावा की त्या वारीमध्ये की किमान एक दोन तीन दिवस तरी जाता आलं आणि ते सगळं ऐकता आलं तरी खूप खूप आमच्यासारखं भाग्यवान कोणी नसेल. भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज माधावली तुझे नाम ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा दे लेकरांची विठू माऊली 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 रूप तुझे. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.